नमस्कार, मी सुरेखा, तारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। लाडकी बहीण योजना भारतात सर्वात पहिल्यांदा राबवली ती भाजपने। स्वर्गीय मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री असताना गोव्यात सगळ्यात पहिल्यांदा ही योजना सुरू झाली। गेल्या 12 वर्षापासून ही योजना सतत सुरू आहे। मध्य प्रदेश मध्ये देखील लाडकी बहिणा योजनेतून महिलांना आजवर सगळ्या 22 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत। छत्तीसगडमधले भाजप सरकार महतारी योजना तर ओडिसा राज्यात सुभद्रा योजना यशस्वीपणे राबवते। भाजप सरकारने महाराष्ट्रात सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरपर्यंतचे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत। वरील राज्यामधल्या भाजप सरकारने लाडकी बहीण सारख्या योजना यशस्वीपणे चालवून दाखवल्या आहेत। या उलट काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये महिलांना खोटी आश्वासने दिली, पण सत्तेत आल्यानंतर एवढ्या काळानंतरही ही योजना सुरू झाली नाही। कर्नाटकातही महिलांची दिशाभूल करून काँग्रेसने सत्ता मिळवली, पण आता तेथे देखील गृहलक्ष्मी योजना स्थगित केली आहे। महिलांना कित्येक हप्त्यांचे पैसे मिळाले नाहीत। तेलंगणामध्ये काँग्रेसने महालक्ष्मी मी योजनेचे हप्ते अजून महिलांना दिलेले नाहीत। काँग्रेस आणि मवियावाल्यांनी आधीच महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेविरुद्ध गरळ ओकली आहे। सत्तेत आलो तर योजना बंद करू असं उद्धव ठाकरे म्हणाले। ही योजना चालू ठेवता येणार नाही असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी ते सत्तेत आले तर योजना बंद करतील हे स्पष्ट केलंय। काँग्रेसच्या सुनील केदारांचा कार्यकर्ता तर योजना बंद पाडायला कोर्टात जाऊन आला। शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, रोहित पवारांसारख्या नेत्यांनीही लाडकी बहीण योजनेविरुद्ध विधान केलं आहे। भाजपने गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश सारख्या छोट्या आणि तुलनेने गरीब राज्यातही लाडकी बहीण सारख्या योजना राबवल्या। दिलेला शब्द पूर्ण करण्याचा भाजपचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, तर काँग्रेसने सगळ्या राज्यात खोट्या आश्वासनाद्वारे फक्त धूळफेक केली। काँग्रेसचा इतिहास पाहता हे लोक चुकून सत्तेत आले तर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना देखील बंद करतील।